जेव्हापासून मुंबईमध्ये असलेला ट्रॉफेट मार्केट बंद झाला आहे तेव्हापासून तिकडचं सगळं काही उठून कुरलेलं आलेलं आहे. पक्ष्यांचं जेवण इकडं, म्हणजे पक्षी लोकांना जे जेवण लागतं ते लव बर्ड्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. तो ह्यावाल्या दुकानात तुम्ही बघू शकता की एक मस्त वेगवेगळ्या प्रकारचे दगडं. हे ड्राय की दुकान आहे, मतलब जो भी कछुआ बिछुआ का खाना यहाँ पे मिलते हैं. गोगलगाय सचिन, तुम्ही गोगलगाय बेच के लिए है कभी? मुर्गी, अरे ये तो खतरनाक मुर्गी है. अरे बापरे, इसको देखो भाई. ॲक्वेरियममधले फिश भेटतात, ॲक्वेरियम टँक भेटतो, म्हणजे फिश टँक भेटतो, प्लस त्यांचे फूड्स भेटतात. वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस तुम्हाला बघायला मिळतील इकडे. इथं तुम्ही सुद्धा बघू शकता की होलसेल, पूर्ण होलसेल घेतलेले एक डझन 100 रुपये डझन भेटले. तुम्ही स्वतः इथून विजिट करा, एवढं जास्त काही कॉस्टली नाही. जे हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेश मोरे, तुमचं सर्वांचं स्वागत आहे बाबूदो मराठी ब्लॉगरमध्ये. तो आजची व्हिडिओ अशी आहे की आपण चाललो आहे मुंबईच्या सगळ्यात मोठ्या फिश मार्केटमध्ये. फिश मार्केट म्हणजे खाण्याची मच्छी नाही, जे फिश टँकमधली मच्छी असते, ॲक्वेरियम फिश जे बोलतात, त्या फिशच्या मार्केटमध्ये आपण जाणार आहोत. माझ्या स्वतःकडे सुद्धा फिश टँक आहे आणि त्यांचं फिश फूड जे असतं ते संपलं आहे, त्याच्यामुळे मला जायचं आहे आता ते घ्यायला. तेच बनवायला आपण जाणार आहे कुर्ल्याला, कारण जेव्हापासून मुंबईमध्ये असलेला ट्रॉफेट मार्केट बंद झाला आहे तेव्हापासून तिकडचं सगळं काही उठून कुर्ल्याला आलेलं आहे. आणि खूप मोठा मार्केट झालेला आहे कुर्ल्यामध्ये सगळं काही. आणि यू कॅन बिलीव की सगळ्यात स्वस्त मच्छी तिकडं भेटते, सगळ्यात स्वस्त. फक्त मच्छीच नाही, फिश टँक रिलेटेड सर्व गोष्टी तिथं भेटतात. तर आपण बघूया, चला भेटूया तिथेच. मित्रांनो, समोर आहे तुमच्या कुर्ला रेल्वे स्टेशन, जे एक्झॅक्ट तिकडं कुर्ला रेल्वे स्टेशन आहे, तिथून तुम्हाला सरळ चालत येऊन. तर असं काहीतरी दिसतोय इकडे कुर्ला फिश मार्केट, म्हणजे ही लाईन पूर्ण आहे. जसं तुम्ही लेफ्ट मारून एंट्री केली आतून, ह्या साईडला इकडं सगळं हे चालू आहे, ह्या साईडला पण आहे फिश टँक बनते इकडे. पक्ष्यांचं जेवण इकडं, म्हणजे पक्षी लोकांना जे जेवण लागतं ते पक्ष्यांचे पिंजरे, लव बर्ड्स वगैरे घ्यायसाठी. तुम्ही बघू शकता इकडं मस्तपैकी एक मांजर, इथं पर्शियन कॅट आहे, इकडे म्हातारी झाले थोडे, इकडं पण आहे. ओहो, बागड बिल्ला डेंजर यार. ये शॉप से मच्छी लेके गया था अंकल, कुछ याद है क्या आपको? एकदम डजन भर के मच्छी लेके गया था, सब जिंदा है अभी भी मेरे पास. हाँ, इधर शार्क रखा था, वो शार्क की. सॉरी 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 सॉरी. अरे भाई सॉरी 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 भाई सॉरी. तो खूप चांगलं भेटतं इकडे. तुम्ही मार इकडे तुम्हाला स्वस्त मच्छी तर भेटतेच भेटते, पण त्यात पण अजून एक डोकं आहे की तुम्ही डझनमध्ये मच्छी घ्या. जसं मी आता हे फिश घेतलेलं एक डझन 100 रुपये डझन भेटलेलं मला, ठीक आहे. आणि हे फिश मी तुम्हाला माझ्या घरातले दाखवतो, आता किती मोठे झाले. तर छोटेच घ्या आणि पाळा, कारण मला पाळायला पण खूप इच्छा आहे आणि त्याची काळजी घ्यायला लागते जास्तीत जास्त. यूट्यूब का चॅनल पूछ रहा है? कोण पूछ रहा है? ये अंकल, ये भाई. अरे बाप रे, साले का खोपडी तोड. बाबू द मराठी ब्लॉगर. तर मित्रांनो, इथं माझ्याकडे आता 3 लोक भेटले ज्यांनी चॅनलचं नाव विचारलं. तर सबस्क्राईब असे वाढून घ्यायचे आपले. तुम्ही जर बघत असाल तर बाबू द मराठी ब्लॉगर तर सबस्क्राईब करणं. देखो, ये एक भाईने आपला चॅनल सबस्क्राईब करली आहे. हां, करली आहे. बेल आयकॉन को ऑन कीजिए, मतलब मेरा लेटेस्ट व्हिडिओ आपको जल्दी दिखे. थँक यू भाई. सो तुम्ही इथं पण बघू शकता, तांडव आहे माशांचं इकडे पण, फुल खतरनाक. हे तर नवीन बघितलं मी, काहीतरी ते पहिल्यांदा बघतो मी पण. खतरनाक खतरनाक. इथं पण तुम्ही बघू शकता
लव बर्ड्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, किती क्यूट आहेत यार, आणि किती छान आवाज आहे यांचा. हे पोपट आहेत, खतरनाक पोपट आहेत, वाढले तर एक नंबर दिसतील. चल पुढे. तो आपल्यासोबत जुडलेला आहे शकील. शकील आपल्या मागेच आहे. तो ह्यावाल्या दुकानात तुम्ही बघू शकता की एक मस्त वेगवेगळ्या प्रकारचे दगड स्टोन्स बोलतात जे फिश टँकमध्ये टाकतात ते पण आहे इकडे, वेगवेगळ्या प्रकारचे. शकील खूप मेहनत करून दाखवत आहे. तर तुम्ही विचार करत होता हे सगळं इथं कसं आहे, जेव्हापासून मुंबई ट्रॅफिक मार्केट बंद झालं ना तेव्हापासून इथं चालू झालेलं आहे. तो एक आपल्याला बोलवत आहे तिकडे, बघूया काय बोलतात. काय बोलतात दादा? बाबू तो मराठी ब्लॉगर भाई. हाँ, ये भाई का एक एग्रीमेंट साइन हुआ है अभी. ये भाई बोल रहे कि मेरा स्पेशली नया शॉप है बर्ड्स का एग्जोटिक बर्ड्स है यहाँ पे, तो इनका अपन बनाएंगे. ये ड्राई की दुकान है, मतलब जो भी कछुआ बिछुआ का खाना यहाँ पे मिलता है, तो आप विजिट कर सकते हो. कुर्ला में एक ही गली है, एक गली में अच्छा पूरा सब यहाँ पे मिल जाता है. शॉप का नाम क्या है भाई आपके? एक्वालैंड. विजिट जरूर करना. ये नए तरीके के फिश टैंक्स यहाँ पे आए. अरे नहीं, मारा हिंदी का बोलते हैं जैसे बगू चलते बंद हो तो. वॉशिंग मशीन दिख रहा है. रेट बताएंगे तो पब्लिक आएंगे ना इधर. ठीक है चलेगा. फिर भी कितने होलसेल है ना, यहाँ आएंगे क्वांटिटी जैसा लेंगे उस हिसाब से. अरे मतलब किसी एक बायर को लेंगे तुम तो 3900. 3900 के साथ में मिलता है आपको लाइट है, फिल्टर है, ऑटोमेटिक है, स्पंज है, अंदर स्पंज है पूरा, मतलब मेड इन इंडिया. इतल्या लोकांना मला समजत नाही की हे लोक का घाबरतात कॅमेरा मध्ये व्हिडिओ नाही, त्यांचाच फायदा होणार आहे. ते लोकांना काय बोलायचं इकडे, लोकांना काय झालंय का माहिती, म्हणजे कॅमेरा समोर येऊन बोलत नाही ते लोक. पण स्वस्त मच्छी आहे, प्राइस वगैरे मी काही सांगत नाही, कारण तुम्ही स्वतः येतो विजिट करा. एवढं जास्त काही कॉस्टली नाही, जे काय ते चांगल्यासाठीच आहे. तुम्ही येऊन नक्की विजिट करा इथे. शकील दाखवत आहे आपल्याला लव बर्ड्स. हे पण एक फिशच आहे जे चिपकलं आहे, गोगल गाय. सचिन तुम्ही गोगल गाय बेच केली आहे कधी? गोगल गाय खरीद आहे असं कधी? गोगल गाय भी मिल रही इधर. हाँ, एक बेचने के लिए रखा है उन्होंने. तो गोगल गाय कौन रखता है भाई? रखते रहेंगे. अबे देख अपन जो मच्छी पकड़ते. नहीं वो नहीं, ये खतरनाक मच्छी भाई, ये तो पहली बार देख रहा हूँ. क्या मच्छी का नाम है? गेजा. लेजर, लेजर फिश है ना. लेके खतरनाक मच्छी है. तो मी जेव्हा शार्क घेतला तो एवढा शार्क होता असं. आता तुम्ही माझ्या घरातला शार्क बघू शकता, एवढा मोठा झालेला आहे. तर पुढच्या दुकानात जाऊया, इथं आवाजच खतरनाक आलेला आहे. कोण आहे? खतरनाक आवाज आहे इथं. वापस एक भाई, इधर ही कोई तो है. शेर खान है इधर ही. मच्छी तो आवाज़ नहीं करेगी. ओहो लवली, खतरनाक है. साफ साफ एक चिक्कू फिश है. तुम्हाला माहिती असेल तर ही खूप वाढते आणि तुमचा फिश टँकसुद्धा क्लीन करते. तर कबूतर मुर्गी. अरे हे तो खतरनाक मुर्गी आहे. अजीत तुरेवाली मुर्गी आहे. तुमची तर एक आहे कबूतर एकदम सिस्टमॅटिक रखे, लाईट उमेट लगाचे. तो मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं की इथल्या लोकांना तसं मार्केटिंग करायचं एवढं काय हे नाही, कारण होलसेलचे दुकान आहेत सर्व. तर तुम्ही या, जेवढं जास्त क्वांटिटी घेणार तेवढं स्वस्तामध्ये तुम्हाला भेटेल इथे सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला सगळ्या स्वस्तामध्ये भेटतील. अरे हो मित्रांनो, जसं तुम्ही बघताय की आपल्याला म्हणजे दुकानवाले एवढे सपोर्ट नाही करत, काय नाही करत असं समजलं ना आम्हाला. त्यांना विचारलं पण भाई क्यू ऐसा करू, म्हणलं क्यू नाही शूट करण्यात येऊ.
तर त्यांचे बोलते भाई समजा करो असेच आन्सर आहेत. तर बाकी काही विषय नाही, आपण ह्या दुकानात आलेलो आता परत चाललो इथून. तर बघू शकता इकडं काहीतरी मस्त आहे, सगळं भेटतं. म्हणजे ॲक्वेरियममधले फिश भेटतात, ॲक्वेरियम टँक भेटतो म्हणजे फिश टँक भेटतो, प्लस त्यांचे फूड्स भेटतात, वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस तुम्हाला बघायला मिळतील इकडे, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटी बघायला मिळतील, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जेवढं तुम्ही सजवू शकता तेवढं सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला भेटतील. तर बाकी काही विषय नाही, त्या दादांना मगच आपण अंकल बोललो त्यासाठी शॉर्टी दादा चलो बाय बाय. दादाने चॅनल सबस्क्राईब केलेला आपला. ज्या दुकानात मी डेली फिश फूड घेतो त्याच दुकानवाला बोलला भाई टेक मत लो शूट मत करो. देख लो, अरे बाप रे कितना छोटा छोटा मच्छी आहे. प्रत्येकाचे आपली आपली चॉईस आहे, त्या हिशोबाने तुम्ही तुम्हाला आवडतील त्या मच्छ्या घेऊ शकता इथून. हे थोडं एक्सपेन्सिव्ह पडेल तुम्हाला, बाकी हे जे आपलं नॉर्मल घरात असतं त्या सर्व मच्छ्या इथं आहेत. इथं तुम्ही सुद्धा बघू शकता की होलसेल पूर्ण होलसेल मटेरियल असं काहीतरी इथं ट्रान्सपोर्ट होतो. हे बघू शकता सगळ्या मच्छ्या होलसेलमधून इथून तुम्ही खरेदी करू शकता. तर तुम्हाला सांगतो सगळ्यात बेस्ट जर तुमच्याकडे गोल्ड फिश शार्क वगैरे आहे ना, तर हे ॲप्टिमम नावाचं जे फिश फूड आहे ना ते एकदम बेस्ट असतं. तर आपण हे घेऊयात. दादा एक देतो नाही बढावाला तुम्ही ठीक आहे का? 120 का? 120 अभी हम लोग एक ले रहे तो अभी एक घेतो आहे आपण असं. खाली तुम्ही बघू शकता हे एक फायनली आपण घेणार आहे. हे बेस्ट आहे जर तुम्हाला तुमचे फिशचे लाईफ चांगली ठेवायची असेल तर ऑप्टिमम नाव लक्षात ठेवा. मी इथं दाखवून देतो हे सगळ्यात बेस्ट आहे. मी माझे जेवढे पण मासे घरातले सगळ्यांना हेच फूड घालतो आणि रिझल्ट खूप चांगला आहे याचा. प्रत्येक माशांची नावं इथं सांगणं तुम्हाला शक्य नाही. जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला ह्या रिलेटेड ॲक्वेरियम रिलेटेड काही व्हिडिओज अजून पाहिजे असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी ह्यासाठी स्पेशली एक वेगळी व्हिडिओ बनवून माशांचे पण काळजी घेण्याची एक वेगळा प्रकार असतो, डू ऑर डू नॉट्स त्याच्यामध्ये पण एक भाग असतो. तर मी ते फॉलो करतो आणि माझे फिश आहेत ते व्यवस्थित हेल्दी आहेत. मला हे नक्की असे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला सांगा, मी एक वेगळी व्हिडिओ पर्सनली ह्या टॉपिकवरती वेगळी व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, खुदा बाय. सो बाकी आत्मही जेवढं ते दुकानामध्ये सामान भेटलं ना सगळं सामान इथं तुम्हाला बाहेर दिसेल. पण ह्या लोकांना एवढं महाग झालं आहे ना की ना प्राईस सांगायला पण टाईम नसतो एवढं त्यांना महाग झालं आहे. इकडं म्हणजे रात्री येऊन हे सगळं असंच बाहेर पडलेलंच असतं, कोण घेऊन जात नाही पण हे लोक फायदा होतात. म्हणजे सगळं होलसेलमध्ये खूप स्वस्तामध्ये भेटतं पण कसं आहे प्राईस सांगत नाही. प्राईस सांगायला अर्धा एक तास लावतात ते लोक.